साहेब नमस्कार. मराठवाड्यातल्या अतिवृष्टीमुळं घायाळ झालेले एक शेतकऱ्याचा मुलगा बोलतोय. नाही साहेब, शेतकऱ्यांना 4000 एकरी मदत मिळणार अशी बातमी पाहिली आणि म्हणून बोलावं वाटलं साहेब. त्याचा सोयाबीनचा खर्च, सोयाबीनचे बॅग 3000 होती. आणि लक्षात असेल साहेब तुमच्या, कदाचित ज्यावेळेस त्यानं पेरणी केली होती त्यावेळेला खताचे दर वाढले होते. याच्यावर बरीचशी चर्चा झाली होती. 1600-1700 रुपयाला एक खताची बॅग त्या काळात होती. त्याचा सोयाबीनचा पिशवीचा बियाणाचा खर्च आणि खताचा खर्च, ह्याच्यातच तुमची मदत निघून गेली साहेब. याच्याही पलीकडं बरंचसं उरलं आहे, ते म्हणजे त्याच्यासाठी पेरणी करावी लागली त्या पेरणीचा खर्च, खुरपणी करावी लागली त्या खुरपणीचा खर्च, फवारणीसाठी लागलेले 2-4 हजार, काढणीसाठी लागलेला खर्च, हार्वेस्टिंगसाठी लागलेला खर्च. आणि या सगळ्यामध्ये साहेब घरच्याची मेहनत नाही बरं का, म्हणजे घरातली जी माणसं काम करत होते वावरात त्यांचा अजिबात हिशोबच नाही आणखीन साहेब. हे सगळं बाकी उरलेली जी काही पैसे हे कुठनं द्यायचे आणि कुठनं फेडायचे, हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे साहेब. शेतकऱ्यानं 1 एकरामध्ये 20-25 हजार रुपये त्यानं गुंतवलेले असतात आणि साहेब 4000 त्याचं काय भागणार आहे, कसं काय त्याने ॲडजस्ट करायचं, तुम्ही एकदा सांगा ना. हे गणित सरळ साधं गणित आहे. 20-25 हजार 1 एकरासाठी त्याला खर्च आला, त्यातले 4000 बियाणात आणि खतामध्ये निघून गेले, बाकीचा खर्च कसा मॅनेज करायचा त्यानं साहेब. सगळं पीक सगळं पाण्यामध्ये गेलं आहे. तुम्हीच पाठीमागच्या वेळेला मागणी केली होती शेतकऱ्याला 1 एकरासाठी 50,000 मदत दिली पाहिजे, तुमची मागणी होती साहेब. पण असं एकही सरकार नाही की जे शेतकऱ्याला 50,000 मदत देऊ शकेल, एवढी अवकात कोणत्याच सरकारची नाही. तुम्ही 4000 मदत दिली, स्वागतच आहे तिचं. शेतकरी मोडला होता, शेतकरी संपला होता, उद्ध्वस्त झाला होता, अशा काळात 4000 साहेब नक्कीच त्याच्या कामाला येतील. मेल्यानंतर मदत देण्यापेक्षा जिवंत असतानाच तुमची 4000 मदत काही का होईना स्वागतार्ह आहे, तिचं स्वागतच केलं पाहिजे साहेब. पण एकच विनंती आहे साहेब, ज्या विमा कंपन्या आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांनी विमा भरला आहे ना, त्या शेतकऱ्यांना विमा तरी त्याचा भेटला पाहिजे टायमावर. म्हणून या विमा कंपन्याच्या बोकांडी बसून शेतकऱ्यासाठी तेवढा विमा मात्र मिळवून द्या साहेब, जेणेकरून शेतकरी पुन्हा नव्यानं उभा राहील, पुन्हा शेती करायला लागेल. या काळ्या मातीला त्यांना अभिषेक चालू आहे साहेब. बऱ्याच गावात जर तुम्ही गेलात ना, जे काही सोयाबीन उरलं आहे थोडंफार, तर ते सोयाबीन काढणी चालू आहे आणि उघड्या पायानं त्या मातीमध्ये पाय रोवत रोवत पायाला जखमा झाल्यात, त्याच्या रक्त खाली गळत आहे. त्या मातीमध्ये जणू मातीला अभिषेक घालतोय आणि अशा पद्धतीचे त्याचे कष्ट चालू आहेत. त्याच्या कष्टाला तर तोडच नाही साहेब, पण त्याच्या कष्टाचं मोल थोडं का होईना या सरकारनं तरी करावं साहेब, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. माझ्या मातीच्या देहाला येते मोहराची सय, झाड आंब्याचे आतून त्याला कस्तुरीची खोय. माझ्या मातीच्या देहाने केला चिखलाचा काला, त्याला आली स्वयंभूता त्याला एक श्वास आला.